कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आता राज्य सरकारची आतापासून तयारी सुरू झालेली आहे। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात तिसरी लाट अपेक्षित आहे आणि यापूर्वीच आता राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे। तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होण्याचं राज्य सरकारचं महत्त्वाचं टार्गेट आहे आणि येत्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे 8 ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचं टार्गेटही आता पूर्ण करण्याचं राज्य सरकारनं ठरवलेलं आहे। हे प्लांट तयार झाले तर राज्यात अधिकचा 350 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होईल। त्याशिवाय राज्य सरकारनं रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन स्टोरेज टँक ऑक्सिजन याबाबत ग्लोबल टेंडर देखील काढलेला आहे। तेव्हा तिसऱ्या लाटेसाठी आता राज्य सरकार तयारी करत आहे आणि लसीकरणावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे। दीपक, आपण पाहिलं तर कालच खरं तर 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून आणि आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार आत्तापासूनच तयारी करत आहे। काय महत्त्वाच्या घडामोडी या तिसऱ्या लाटेसाठी, कशा पद्धतीची तयारी सुरू असणार आहे, त्याबद्दल काय अधिक माहिती आहे? मधुरा, साधारणतः तज्ञांचा अंदाज आहे की ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये तिसरी लाट राज्यामध्ये येईल आणि तिसरी लाट आली तर ती दुसऱ्या लाटेपेक्षा जरा अधिकच तीव्र असेल। त्यामुळे राज्य सरकारने आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या तयारीची सुरुवात केलेली आहे, कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्य सरकारला काही धडे मिळाले आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचा तुटवडा। त्यामुळे या पातळीवरती जास्तीत जास्त तयारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे त्याच्यासाठी आतापासूनच राज्य सरकारने तयारी सुरू केलेली आहे। तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावं असं राज्य सरकारचा मानस आहे। त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 8 प्लांट ऑक्सिजनचे उभा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। त्यादृष्टीने आतापासूनच राज्य सरकारने तयारी सुरू केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचे 8 प्लांट तयार झाले तर राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही। उलट आपल्याकडे 350 मेट्रिक टन जास्त ऑक्सिजन तयार होईल आणि तो आपल्याला इतर राज्यांना सुद्धा देता येईल। दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे रेमडेसिवीरचा। रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने आतापासूनच पावलं उचललेली आहेत आणि त्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा राज्य सरकारने ठरवलेला आहे। त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि लोकांना सध्या जी रेमडेसिवीरची गरज भासते आणि तुटवडा भासतोय तो भासणार नाही। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा राज्य सरकारने तयारी सुरू केलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचं लसीकरण झालं तर लोक जास्त बाधित होणार नाहीत किंवा बाधित झाले तर त्यांना तेवढा त्रास होणार नाही। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा राज्य सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे राज्यातील लोकांचं जास्तीत जास्त लसीकरण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलेलं आहे। आपल्याला माहिती आहे कालच मोफत लसीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मात्र मोफत लसीकरणाबरोबर जास्तीत जास्त लोकांचं तिसऱ्या लाटेपूर्वी लसीकरण करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे। त्या दृष्टीने सुद्धा राज्य सरकारने तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे 3 महत्वाच्या पातळीवर तिसऱ्या लाटेत युद्ध करण्यासाठी, लढा देण्यासाठी राज्य सरकार आतापासूनच तयारी करते असं म्हणावं लागेल। अगदी धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। तेव्हा दुसऱ्या लाटेकडून आता धडा घेत राज्य सरकारनं तिसऱ्या लाट येण्यापूर्वीच खरं तर ही खबरदारी बाळगलेली आहे। या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। विकासाचा ध्यास म्हणजे